कोरोना संदर्भातली पुढची बातमी. कोरोना लसीकरणासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये झुंबड उडाली आहे. डॉक्टरांनी या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. मुंबईतल्या बीकेसी अर्थात वांद्रे कुर्ला संकुलामध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायची भीती निर्माण झाली आहे. या ठिकाणी आपण दोन दृश्य बघत आहोत. बीकेसी आणि ठाण्यामधली ही दृश्य आहेत. या ठिकाणी कोरोना लस घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे, त्यामुळे आता कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायची भीती निर्माण झाली. इथे मंगळवारी लसीकरणासाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. अशी स्थिती ठाण्यामध्ये देखील निर्माण झाली. ठाण्यात लसीकरण केंद्रावरती गोंधळच पाहायला मिळाला, तर इथे ज्येष्ठ नागरिक महापौरांवरती वैतागले, तर अनागोंदीचे खापर महापौरांनी प्रशासनावरती फोडले. ज्येष्ठ नागरिकांसाठी पाणी आणि बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था नव्हती, त्यामुळे सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभाराचं चित्र पुन्हा एकदा लसीकरणाच्या निमित्तानं ठाणेकरांना अनुभवायला मिळाले. एकीकडे लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे नियोजन शून्य असल्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले असल्याचं पाहायला मिळालं. डॉक्टरांनी या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोना विरोधी लस घेण्याला जाताना तिथं झालेल्या गर्दीमुळे कोरोना होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची भीती लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. याचं कारण असं आहे की तिथे कुठल्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीये आणि आपल्याला नक्की किती वाजता लस मिळणार आहे याचं आधीच आपल्याला न कळल्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने याबाबतीत लक्ष घातलं पाहिजे.